नाही आमच्या मतावर आम्ही ठाम आहे, आमच्या मतावर आम्ही ठाम आहेत. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार कारण आमच्या ओबीसीत नोंदी सापडल्या, त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडलेला असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं आहे. कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडल्या, हा मराठा समाज आरक्षणात आहे, त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणे, आणि ते मराठा समाजाकडून शक्य नाही. आमची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, त्यावरती आम्ही मात्र ठाम आहेत. त्यांनी मराठा समाजासोबत राहावं पहिल्या दिवशी ते होते, आम्हाला मात्र एवढीच अपेक्षा आहे आणि विनंती पण आहे त्यांना. त्याचं काय आज कामाची कोणती पावती? नाही नाही मला नाही कळलं कामाची म्हणजे. आणि तुला पावती दे मग काय मग काय गुतलं तो आहे पावत्या तो आहे जवळ राहून देईन सगळ्या, आणि मराठ्याजवळ तुमच्या लय पावत्या आहेत. मी सांगितलं ना की तुम्ही उगाच बोललात, तुम्ही गप होतात ते जमत होतं, कारण लोकांना वाटत होतं किमान हा गप हे म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे का काय, किंवा याचा पाठिंबा आहे का नाही काहीच कळत नव्हतं मराठ्यांना. आता मराठ्याला घेण्या देण्याचं जागा घे, आणि तुमच्या बारामतीवर किती प्रेम आहे हे सगळ्याला माहिती, पण तुमच्या पोटातलं हटावर आलं आणि तुमच्यात जी पूर्वीपासूनची सवय तुम्हाला मराठ्यांची वाटोळ करायची ती तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. तुम्हीच छगन भुजबळाला मराठ्याच्या अंगावर सोडलेलं आहे, दुसरं कोणीच नाही सोडलं. तुमच्या कालच्या बोलण्यावर सिद्ध व्हायला लागलं की छगन भुजबळ हे तुम्हीच मराठ्याच्या अंगावर सोडलेला, हिंडा त्याच्या गळ्यात हात टाकून मराठे टायमाला हिशोब करतील. धन्यवाद. हां ते मलाही सांगायचं होतं त्या दिवसापासून की मी मराठा समाजाला पाठीमागं आवाहन केलं होतं कार्यक्रमाच्या वेळेस. सामान्य मराठ्यांनी रुपरुपाय गोळा केलेला आहे, त्यातून ते कार्यक्रम झालेले. आता मुंबईला जायचे कार्यक्रमसुद्धा मराठा समाज स्वतःच्या समाजाकडूनच गावातले गावातच आपण आपले 2-2 रुपये जमा करताय, आणि सामुदायिक खर्च ते मुंबईला जाण्याचा उचलणार आहेत. याच्यात कुणीही कोणाला पैसे मागू नका, कोणालाच अजिबात बाहेरच्यांना. अशा कानावरती आलं आहे की मुंबईच्या नावाखाली काही जण पैसे जमा करायला लागले, त्यांनी पैसे गोळा करू नये, आपल्या आपल्याच जमा करायचं ठरलेलं आहे. आपला गोरगरिबांचा पैसा आपलेच गोरगरीब मुंबईत जाणार आहेत, आणि जर कोणी दिले असले तर त्यांनी ते माघारी घ्यावेत. आमचं त्या समर्थन त्याला नाही आहे, उद्या त्याला परत बोंबलायचं नाही, आम्ही दिल ते. आम्ही मराठ्यांनी तुला द्यायचे सांगितलेलं नाहीत, दिले असले तुपले माघारी घे सगळ्याकडून. ज्यांना कोणाला दिले असते मग तो कोणी असं त्याच्या कोण त्यांचे पैसे त्यांनी वापस घ्यावेत, कारण कोणाला इथं पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही आहे. हे गोरगरीब मराठ्यांनी आंदोलन उभा केलं आहे, त्यांच्या घामाच्या पैशातून हे आंदोलन सुरू आहे. ते आता 10-10 रुपये पुन्हा जमा करतील, पण मुंबईला जायची तयारी करतील. कोणाकडून पैसा गोळा करायची काही गरज नाही, आणि लोकांनी ते देऊसुद्धा नाही. ज्यांना काय करायचं आहे त्यांनी त्या पायी रॅली तिकडं स्वतः येऊन तयारी करायची, पण कोणाच्या हातानं द्यायची किंवा कोणी म्हणून इथं लागत आहेत म्हणून मागितले, तिथं लागत आहेत म्हणून मागितले, कुठंही लागत नाहीत. आम्हाला रस्त्यानेसुद्धा कुठंच पैसे लागत नाही, काही कारणं सांगतील, काही जेवायचं सांगतील, जेवायचंसुद्धा आम्ही आमचं घ्यायला लागलो, त्यामुळं कुठंच पैसे लागत नाहीत. ज्या गाड्या जाणार आहेत, ज्याला काय खर्च येणार आहे, ते गावातूनच आमचे पोरं गावातूनच समाजाकडून उभा करणार आहेत. त्यामुळं कोणकोण कुठं महाराष्ट्रात जर ते असे प्रकार करत असतील तर त्यांनी त्यांना विनंती तुम्ही ते थांबवा, आणि जर कोणी असे फसून कोणाकडून पैसे घेतले असले त्यांनी ते माघारी घ्यावेत, ही त्यांना विनंती आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.